तिकडे जर पोरांना काही त्रास झाला तर इकडच्या माता माऊल्यांनी आणि राहिलेल्या लोकांनी इकडच्या मंत्र्याच्या आमदाराच्या घरालाही वेळा टाकून बसायचं शांत. तिकडे जर पोरांना काही त्रास झाला तर इकडच्या माता माऊल्यांनी आणि राहिलेल्या लोकांनी इकडच्या मंत्र्याच्या आमदाराच्या घरालाही वेळा टाकून बसायचं शांत. दुसरं आता हे सगळं नियोजन झालं पण सरकारच्या वतीनं सुद्धा तुम्हाला अजूनही आज सकाळी आलेली होती, त्यामुळे होप्स आहेत की आता तुम्ही 20 तारखेला जायचं म्हणून महाराष्ट्रातून मराठ्यांना आव्हान करता. 100% मुंबईला जाणार सगळा मराठा समाज. लेकरू म्हणून चाललोय पाटी शिवबारा एवढीच माझ्या मराठा समाजात हात जोडून गेले. आरक्षण घेण्यासाठी जातोय आणि सगळा मराठा समाज सुद्धा सोबत येणार आहे. जे पोरं मुंबईकडे जाणार आहेत त्यांच्या पाठीशी मराठा समाजानं ताकदीनं उभा राहा. तिकडे जर पोरांना काही त्रास झाला तर इकडच्या माता माऊल्यांनी आणि राहिलेल्या लोकांनी इकडच्या मंत्र्याच्या आमदाराच्या घरालाही वेळा टाकून बसायचं शांत. यापूर्वी तुम्ही या आंदोलनाच्या संदर्भात निर्माण उद्भवणारे धोके किंवा अडचणी या संदर्भात सांगितलं होतं, डिझेल पेट्रोलचा विषय सांगितला होता किंवा कोणीतरी मध्ये घुसण्याचा प्रकार करेल काहीतरी त्रास देईल, त्याच्यानंतर महिला सुरक्षेचा विषय आहे, या संदर्भात सगळं तुमचं नियोजन काय? त्याचा आमचे लोक आमच्या नजरेनं लक्ष ठेवणार आहेत बारकाईन. आपल्या आसपास कोणी काही करतंय का? आमची जी हद्द आहे, आम्ही ज्या रोडवरती आहेत किंवा ज्या ठिकाणी आंदोलनाला बसलो तेवढाच एरिया आमचा, त्याच्या आत काहीही होणार नाही. त्याच्या बाहेर 10 फुटावर झालं तरी आम्हाला देणं घेणं नाही. त्याचा आंदोलकाशी आणि त्या आंदोलनाचा काहीही संबंध नाही. ते कोण आहे ते सरकारने बघायचे आणि त्यांना तिकडे जाऊन द्यायचे. आपल्या याच्यात जर कोणी गालबोट लावायचा प्रयत्न करत असला तर सगळ्यांनी मिळून त्याला पोलिसाकडे धरून द्यायचं, कारण ते आपलं नाहीये. ते नाश करायला आले नाही तर प्रसिद्धी कमवायला आले, किंवा त्याला स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी जातीचं वाटलं झालं तरी चालतंय, पण फक्त स्वतःचं नाव मोठं झालं पाहिजे. म्हणून स्टंट करायला टीव्हीच्या दिसण्यासाठी, टीव्हीच्या बांधवांच्या दिसण्यासाठी ते स्टंट करायला येणार असला तो ब्यामचा नाही, कारण इथं जात मोठी झाली पाहिजे तू नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.